नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले सर्वांचे या ठिकाणी एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशनमध्ये व रोहिदास संदीप पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे बघा आज आपण क्रमिक पुस्तकावर आधारित जे सामान्य विज्ञानाची आपली सिरीज चालू आहे त्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक ज्याचं नाव आहे ऊर्जा स्रोत त्याच्यामध्ये आपण इयत्ता आठवीचं ऊर्जा स्रोत असेल इयत्ता सहावीमधील कार्य आणि ऊर्जा असेल इतर काही महत्त्वाचे मुद्दे ज्याच्यावर सातत्याने प्रश्न विचारले गेलेले आहेत एम पी एस सी भरती सरळ सेवेच्या विविध एक्झाम पोस्टमन भरती त्या मुद्द्यांना आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत शेवटपर्यंत या ठिकाणी हे लेक्चर बघा याच्यातल्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करा ज्यावर आपण पुन्हा टेस्ट नंबर एकोणवीससुद्धा घेणार आहोत ओके सायन्सची टेस्ट एकोणवीस त्याची पी डी एफ तुम्हाला आपलं जे ॲप्लिकेशन आहे ज्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे एस टी आय आर सी पी त्यावर भेटत जाणार आहे या सगळ्या पी डी एफ आणि सगळ्या टेस्टच्या पी डी एफ आतापर्यंत जेवढ्या टेस्ट झालेल्या आहेत त्याच्या पुढे जेवढ्या टेस्ट होणार आहेत सगळे लेक्चर्स त्या सगळ्या पी डी एफ तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत चला सुरुवात करूया बघा पहिला मुद्दा दूध गर गरम करायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी आपण नेमकं करतो काय आहे त्या ठिकाणी आपल्याला द्यावी लागते उष्णता तुम्ही दूध या ठिकाणी एक असं काहीतरी हांडा आहे खाली तुम्ही त्याच्या खाली उष्णता देता येत त्या हंड्यावर आणि त्याच्यातून मग वाफेमध्ये त्याचं रूपांतर होते दूध उकाळायला लागलेलं आहे उष्णता ऊर्जा तुमची आहे तुम्ही दिवे लावतायत घरामध्ये एखादा ट्यूबलाईट आहे तुम्ही तो लावलेला आहे त्या ठिकाणी ऊर्जा कोणती आहे विद्युत ऊर्जा आहे बघा आपल्याला ऊर्जेचे प्रकारही बघायचे आहे त्या ठिकाणी ते तुम्हाला एकदा समजायला सुरुवात झाली की तुम्ही कोणत्याही स्वरूपाच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता विजेचा दिवा याच्यामध्ये नेमकं ऊर्जा रूपांतरण कसं होतं आहे बघा विद्युत ऊर्जा आहे त्याचं रूपांतर प्रकाशही ऊर्जेमध्ये होते बरोबर तुम्ही लाईटची त्या ठिकाणी स्विच चालू केला त्या ठिकाणी लाईट लागणार आहे म्हणजे प्रकाश होतो आहे विद्युतपासून प्रकाश ऊर्जा आता दुसरं क्षपक आहे तुमच्याकडे तुम्ही त्याला लाऊडस्पीकर म्हणतात इथे सुद्धा आहे लाईट त्या ठिकाणी तुम्ही चालू केली की के त्याचं रूपांतर कशामध्ये होतं आहे ध्वनी ऊर्जेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बोललात की तुमचा आवाज हा मोठ्या स्वरूपात येतोय आता या ज्या विविध ऊर्जा आहेत बघा आपण काय बघतोय ऊर्जा उद्या तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला की सगळ्यात आधी कोणत्या ऊर्जेची निर्मिती मानवाने केली तर मित्रांनो उत्तर तुमचं काय आलं पाहिजे उष्णता ऊर्जा जी सर्वात आधी मानवाला त्या ठिकाणी त्याची निर्मिती झाली आणि ते जे अग्नीचा शोध आपण म्हणतो शिकार भाजण्यासाठी सर्वात प्रथम जो केल्या गेला अग्नीचा वापर त्याच्यातूनच ही उष्णता ऊर्जा आपल्याला मिळालेली आहे आता बघा इथे एक नवीन कन्सेप्ट तुमच्यासाठी येते ती म्हणजे इंधन म्हणजे काय मित्रांनो प्रत्येक मुद्दा प्रत्येक शब्द आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक लेक्चरमधील प्रत्येक पॉईंट जर तुम्ही समजून घेतला तर विज्ञान हे तुमच्यासाठी अत्यंत सोपे होणार आहे यात कोणतीही शंका नाही आहे मी त्याच्यासाठी कार्य करतो आहे तुमच्यासाठी प्रयत्न करतो आहे बघा ज्वलन तुम्ही उष्णता दिली ज्वलनाने निर्माण झालेली जी उष्णता आहे जो निर्माण करणारा पदार्थ आहे ज्वलनाने उष्णता निर्माण करणारा जो पदार्थ आहे त्याला आपण इंधन म्हणतो म्हणजे तुम्ही म्हटले लाकूड आहे माझ्याकडे लाकूड आहे मी ते चुलीमध्ये घातलं आणि त्याच्यापासून काय तयार होते उष्णता तयार होते ते लाकूड काय झालं इंधन झालं हे आम्हाला कळायला पाहिजे मग आता इंधनामध्ये विविध प्रकार आहे त्याच्यात जीवाश्म इंधन कशाला म्हणायचं बघा वनस्पती व प्राण्यांचं जे काही अवशेष आहे खूप वर्षापूर्वी जमिनीखाली गाडले गेलेला अवशेष आहे त्याच्यापासून कोळसा बनतोय खनिज तेल बनत आहे नैसर्गिक वायू बनतायत जीवापासून बनतायत किंवा वनस्पतीपासून बनतायत त्यांना म्हणायचं जीवाश्म इंधन आता बघा वनस्पतीचं जे अवशेष आहे याच्यापासून काय काय बनतंय कोळसा बनतो आहे समुद्रातील प्राणी किंवा वनस्पती यांच्या अवशेषापासून काय बनतं आहे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू बनतंय दोन गोष्टी या एक हे इकडे तुमचं जमिनीखालील आणि इकडे हे समुद्राखालील दोन मुद्दे आणि कोणताही तुम्ही जीवाश्म इंधन घ्या हे जमिनीखालील घ्या समुद्राखालील घ्या त्यांच्यामध्ये हायड्रोकार्बनचे संयोगे सापडतात हायड्रोकार्बन हा एक नवीन शब्द तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे किंवा डोक्यामध्ये फिक्स करायचं आहे काय हायड्रोकार्बन असतात त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी पुढे आणखी डिटेलमध्ये आपण क्लिअर करणार आहोत मात्र इथे तुम्हाला एक बेसिक स्वरूपाची एकदा माहिती क्लिअर झाली म्हणजे तुम्हाला पुढे सोपं जाईल आता बघा एक किलोग्राम लाकूड तुम्ही घेतलं त्याच्यापासून तुम्हाला ऊर्जा किती मिळते असा प्रश्न याच्या आधी विचारला गेला आहे सतराशे किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते आणि मग ऊर्जा मोजायची कशामध्ये तर ऊर्जा मोजायची जूल या एककामध्ये कोणतं एकक जूल हे एकक अत्यंत हसत खेळत या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये ही सगळे मुद्दे तुम्हाला कव्हर करतोय पुढे मग चारकोल कशाला म्हणायचं बघा कन्सेप्ट आहे लोणारी किंवा लाकडी कोळसा त्याच्या अपुऱ्या हवेतील ला लाकडाच्या ज्वलनापासून जो, जो तयार होतो ना त्याला म्हणायचं चारकोळ आता तुम्हाला उद्या प्रश्न विचारला की खनिज तेल कोठे सापडतं पृथ्वीच्या पोटामध्ये पंचवीस हजार मीटर खोलीवर खनिज तेल सापडत असतं म्हणजे अत्यंत खोल स्वरूपात त्याच्यानंतर आपण बघतो पेट्रोल आपण वाहनामध्ये इंधन म्हणून वापरतोय केरोसिन ज्याला आपण रॉकेल म्हणतो थोडक्यात घरगुती इंधन म्हणून वापरतोय आपण इंधन तेल कारखान्यामध्ये आपण वापरतोय भट्ट्यांमध्ये नैसर्गिक वायू जो वापरायला अतिशय सोपा आहे जो लवकर पेट घेतो तो आपण या ठिकाणी बघतोय ज्याच्यामध्ये स्थायू पदार्थ शिल्लक राहत नाही नळ्याद्वारे त्याचे स्थलांतर आपण नळीतून करू शकतो आणि ज्वलनावर त्याचे नियंत्रण ठेवता तर सगळं काही कशाचे वैशिष्ट्य आहेत नैसर्गिक वायूचे नॅचरल गॅस ज्याला आपण म्हणतो ना त्याचे वैशिष्ट्य तुम्हाला उद्या विचारले गेले की ते गे सांगता आली पाहिजे किती त्याच्यामध्ये काय काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आता मग हे जे नैसर्गिक वायू आपण म्हणतो आहे कोणकोणते आहेत नैसर्गिक वायू मित्रांनो त्याचा तो म्हणजे क्रमही तुम्हाला माहीत असला पाहिजे नैसर्गिक वायूचे प्रकार जे आहेत हे नीट तुम्ही वही पेन घेऊन नोटिंग करून ठेवू शकतात ज्याचं ते शॉर्टकट मी बनवलेलं आहे पीई प्रोब्यू काय पीई प्रोब्यू पी म्हणजे काय हे मी प्रोब्यू मी 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 म्हणजे मिथेन ज्याला सी एच फोर आपण म्हणतो मी ई म्हणजे इथेन ज्याला सी एच हे सी टू एच सिक्स आपण म्हणतो प्रो पेन सी थ्री एच एट आणि ब्युटेन सी फोर एच टेन मित्रांनो मी ई प्रोब्यू काय लिहून घ्या शॉर्टकट आणि हे पाठच करून घ्या मी ई प्रोब्यू ओके हे शॉर्टकट तुम्हाला पाठत असलं पाहिजे नैसर्गिक वायूंचे हे प्रकार आहे मिथेन इथेन प्रोपेन आणि ब्युटेन हा क्रमही तुम्हाला माहीत असला पाहिजे ओके आता दुसरं जर बघितलं सौर ऊर्जा वनस्पतीमध्ये रासायनिक स्वरूपात साठवली जाते हा एक महत्वाचा मुद्दा आहे तुमच्याकडे या ठिकाणी हे झाड आहे या झाडाची ही पानं आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही बघताय सूर्यप्रकाश याच्यावर पडतो आहे याच्यामध्ये ऊर्जा साठवली जाते ती कोणत्या स्वरूपात सौर ऊर्जेचं रूपांतर कोणत्या ऊर्जेमध्ये होत आहे तर ते होत आहे रासायनिक ऊर्जेमध्ये रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपामध्ये त्या वनस्पतींमध्ये ती सौर ऊर्जा साठवली जाते हे आम्हाला माहित असलं पाहिजे मग किती मिळते ही सौर ऊर्जा वर्षाला किती मिळते सात गुण्य दहाचा सातवा घात किलोव्याट म्हणजे दरवर्षी तू आपल्या जगामध्ये जेवढी ऊर्जा वापरली जाते ना त्याची गरज म्हणजे ती ऊर्जा वापरायची गरज जी आहे चाळीस मिनिटामध्ये फक्त चाळीस मिनिटामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सूर्याकडून ती भेटत असते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की सूर्य हा किती मोठा भयंकर असा ऊर्जा देणारा स्रोत आहे पुढे सोलर सेल काय आहे सोलर सेल किंवा कशाचं कशामध्ये रूपांतर करतं तर सौर विद्युत गटामध्ये आपण बघतो आहे सौर ऊर्जेचे रूपांतर सौ विद्युत ऊर्जेमध्ये करण्याचं काम सोलर सेल करत असतं म्हणजे तुम्ही बघताय तिथे हा सूर्य आहे सूर्याच्या तप्त गोळ्यापासून अशी या ठिकाणी सूर्यकिरण पडतंय त्याच्यापासून ही ऊर्जा भेटते आहे याचं रूपांतर जे आहे सौर ऊर्जेचं रूपांतर याचं विद्युत ऊर्जेमध्ये करायचं आहे सोलर एनर्जी आपण ज्याला म्हणतो सौर कंदील असेल सोलर सेल असेल त्या ठिकाणी सौर ऊर्जेचं रूपांतर किंवा सौर विद्युतचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि त्याचं ते उपकरण असतं सौर विद्युत घट पुढचे दोन प्रकार एक अनवीकरणीय आणि दुसरं नवीकरणीय अनवीकरणीय म्हणजे काय ज्याची पुन्हा निर्मिती होऊ शकत नाही ज्याला आपण पारंपरिक म्हणतो आणि दुसरं नवीकरणी म्हणजे ज्याला आपण अपारंपरिक म्हणतो मग ज्याची अनवीकरणीय जे आहेत किंवा जे पारंपरिक आहेत त्याच्यामध्ये काय येतं कोळसा तेल जीवाश्म इंधन मित्रांनो या मुद्द्यांवर प्रश्न विचारले जाणार आहेत तुम्हाला सिरियसली एक एक मुद्दा त्या ठिकाणी सिरियसली जो विद्यार्थी फॉलो करेल किंवा लक्षात ठेवेल त्याचेच त्या ठिकाणी जे काही आपण चौदा पंधरा दहा मार्क्सचे टेस्ट घेत असतो ते प्रश्नबरोबर येणार आहेत अपारंपरिक ऊर्जा सौर ऊर्जा पवन ऊर्जा जल ऊर्जा बायोगॅस डिझेल हे अपारंपरिक ऊर्जेचे स्रोत आहेत ओके बाय बायोडिझेल हा इथे बायोडिजेल हा शब्द महत्वाचा आहे बायोगॅस आणि बायोडिझेल आता मग आपण बघतोय की आपल्याला ऊर्जेचं फार मोठा प्रॉब्लेम आहे ऊर्जा संकट आहे हे कशामुळे तर वाढती लोकसंख्या आणि उद्योगधंद्यांचा जो काही मोठा विस्तार होतो आहे त्याच्यातून ऊर्जा संकटाला आपल्याला तोंड द्यावं लागतंय आणि इथे सगळ्यात महत्वाचं पारंपरिक इंधन जर बघितलं त्यांचं ज्वलन त्याच्यातून निघणार जो कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्यामुळे वातावरणाचं जे तापमान वाढतं आहे ती सुद्धा आपल्या समोरची मोठी समस्या आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे आता पुढे आम्ही जातोय आता हे थोडंसं याला आपण प्रदूषणासंदर्भातले घटक म्हणून याच्याकडे आपण बघू शकतो नेमकं कोणते घटक आहेत की ज्याच्यापासून आपल्याला तोटे होऊ शकतात किंवा मानवी सृष्टीला मानवी जीवनाला धोका आहे त्याच्या संदर्भातले काही मुद्दे इथे कवर केलेले आहेत बघूया आपण वातावरणामध्ये सोडलेले जे हे वायू आहेत ना या वायूमुळे आम्ल होतं आहे ॲसिड रेन म्हणतोय आपण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरं ओझोनचं छिद्र ज्याला आपण ओ थ्री म्हणतो ओझोनचं जे थर आहे त्याला छिद्र पडून तिथून हानिकारक किरणे पृथ्वीपर्यंत येत आहे तो ओझोनचा थर किती ते किती असतो किती किलोमीटरपासून किती किलोमीटरपर्यंत हा प्रश्न विचारला गेला आहे सोळा ते तेवीस किलोमीटर माहीत असलं पाहिजे पुढे आपण जे बघतोय लाकूडतोड होते बेछूट लाकूडतोड जंगलांचा रास होतोय त्याच्यातून वनस्पती जी संपदा आहे किंवा वनस्पतीतील जी वैविध्यता आहे ती संपुष्टात येते हे सुद्धा फार मोठं कारण आहे या विविध समस्यांमागील पुढे अणुऊर्जा अणुऊर्जा मिळते कशापासून सोपा प्रश्न सरळ प्रश्न प्रश्न विचारले जातात ते म्हणजे युरेनियम युरेनियम जे आहे त्याच्या अनुवर न्यूट्रॉनचा मारा केला की अणुऊर्जा मिळते मित्रांनो हे वाक्य तुमचं तोंडपाठ असलं पाहिजे कशाच्या अणूंवर आपण मारा करतो आहे युरेनियमच्या कशाचा मारा करतो आहे न्यूट्रॉनचा इंटरेस्टिंग आहे मग अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहे महाराष्ट्रामध्ये तर तो आहे तारापूर या ठिकाणी गुजरात ज्याला आपण सुरत म्हणतो येथील काकरापारा या ठिकाणी हा अणुऊर्जा प्रकल्प आहे ओके महत्वाचं विचारलं गेलेला प्रश्न महाराष्ट्रामध्ये तारापूर सुरतमधला काकरापारा इतरही भारतामध्ये आणखी कोणकोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहे याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात आता इथे औष्णिक विद्युत प्रकल्पाची सुद्धा लिस्ट आपण विविध ठिकाणी वाचलेली असते तुम्हाला महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प कोणते माहीत आहेत मला कमेंट बॉक्समध्ये अपेक्षित आहे तुम्हाला जलविद्युत प्रकल्प जे महाराष्ट्रातील मोठे मोठे आहेत त्याच्यातला एखादा प्रकल्प माहीत आहे का कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा पुढे मी जातोय सहावीमधलं कार्य आणि ऊर्जेसंदर्भातले महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत मित्रांनो क्रमिक विज्ञान क्रमिक पुस्तकं जी आहेत पाचवी ते दहावी याच्यामधलं जुने आणि नवे पुस्तकं जुने म्हणजे दोन हजार दहा पूर्वीचा सिलेबस जो होता ती सगळी पुस्तकं आणि त्याच्यानंतरचा सिलेबस संपूर्ण या ठिकाणी मी तुमचा कव्हर करून घेणार आहोत विज्ञानाचा एकही पॉईंट सोडणार नाही शंभरपैकी शंभर टक्के विज्ञानाचे प्रश्न तुमचे बरोबर येईल या पद्धतीने ही आपली या ठिकाणी मालिका चालू आहे आणि हा आपला कोर्स चालू आहे याचे संपूर्ण लेक्चर त्याच्या सगळ्या पीडीएफ तुम्हाला आपल्या एस टी आर सी पी भेटेल त्या ठिकाणी कोर्स उपलब्ध आहे तो तुम्ही घेऊ शकतात नवीन विद्यार्थ्यांसाठी मग बघा कार्याने ऊर्जा जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूला गतिमान केली जाते किंवा गतिमान वस्तूची दिशा बदलली जाते तेव्हा कार्य झाले असे म्हणतात बघा इथे या ठिकाणी हा दगड आहे याला इकडून बल लावलं गेलं याला हा स्थिर दगड याला गतिमान केलं गेलं काय झालं कार्य झालं किंवा हा दगड ऑलरेडी इथे घटसरतो आहे आणि समोरून कोणीतरी याला थांबवलं त्या ठिकाणी त्याची दिशा इकडे बदलवल्या गेली याला काय म्हणायचं कार्य असं म्हणायचं म्हणजे कार्यामध्ये एकतर त्याला गतिमान करायचं आहे किंवा त्याची दिशा बदलवायची आहे आणि मग ही जी कार्य करण्यासाठी जे काही ताकद लावल्या जाणार आहे त्या ठिकाणी ती जी कार्य करण्याची क्षमता असणार आहे त्याला नाव आहे ऊर्जा मित्रांनो कार्य आणि ऊर्जा या दोन शब्दातला फरक तुम्हाला एकदा कळाला की मग पुढे बऱ्याच गोष्टी सोप्या होतात मग याच्यामध्ये ऊर्जा म्हणाल तर यांत्रिक ऊर्जा आहे यांत्रिक ऊर्जा काय कार्य करण्यासाठी यंत्राचा आपण वापर करतो तुम्हाला मोटर चालवायची आहे त्याच्यासाठी तुम्ही इंधन वापरतात ओके जनरेटर तुम्ही बघितलं असेल ती झाली यांत्रिक ऊर्जा दुसरं स्नायूबल सरळ सरळ तुमच्या शरीरातील अन्नपचन उत्सर्जन क्रियेसाठी तुम्ही वापर करत असतात स्नायूबलाचा अन्नपचन करायचं असेल उत्सर्जन करायचं असेल पुढे स्नायूबलासाठी शरीर शारीरिक ऊर्जा वापरत असतं जसं तुम्ही म्हटले सायकल चालवायची आहे तुमच्या पायाची तुम्ही हालचाल करतायत स्नायूबल आहे आणि दुसरा मुद्दा सारखंच अंतर आहे त्याच्यातून स्थानांतरण जर झालं असेल तरी ज्या कार्याला जास्त बल लागते जा बल ते कार्य अधिक का अंतर सारखं आहे दोन या ठिकाणी कार्य घडतायत ज्याला जास्त बल लागणार ते कार्य काय होणार अधिक होणार आणि सारखेच बल लावल्यावर जास्त स्थानांतरण जर झाले असेल तर ते कार्य अधिक असते हे लक्षात घ्या पुढे कार्य जर मोजायचं आहे तर दोन गोष्टी एक बल आणि दुसरं स्थानांतर तुम्ही किती बल लावतायत आणि किती स्थानांतरण होतं आहे याच्यानुसार तुमचं कार्य त्या ठिकाणी ठरणार आहे म्हणजे तुम्हाला दोन शब्द कार्य मोजत असताना एक बल आणि दुसरं स्थानांतरण या दोघांचा या ठिकाणी संदर्भ घ्यावा लागेल आता ऊर्जेचे विविध रूप मित्रांनो याच्यावर फार वेळा विविध परीक्षांना प्रश्न विचारले गेले आहेत म्हणजे स्थितीज ऊर्जा म्हणजे काय त्याची उदाहरणं कोणते ऊर्जा म्हणजे काय त्याची उदाहरणं कोणते उष्णता ऊर्जा बघा स्थितीज ऊर्जा पदार्थाचा ताण आहे किंवा स्थिती आहे त्याच्यामुळे जी साठवली जाते तिला म्हणायचं स्थितीज ऊर्जा स्थितीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा स्थिती ऊर्जा जसं उदाहरण उदाहरणं फार आहे रबराची ताणलेली स्थिती असेल रबर ताणलेल्या स्थितीत आहे असं एकाने इकडे एक ओढले किंवा तुम्ही दोन बोटाने एक इकडे ओढता येते एक इकडे वाढता येते ताणलेलं आहे रबर स्थिती ऊर्जा खेळण्याची स्प्रिंग आहे तुम्ही ती स्प्रिंग ताणवून ठेवलेली आहे स्थिती ऊर्जा वाकलेली फांदी आहे स्थिती ऊर्जा उदाहरणं फार महत्वाचे आपण या ठिकाणी उदाहरणासाठी बघतोय गती ऊर्जा गतीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा जी आहे जसं घरंगळणारा सेल तुमच्याकडे हा सेल आहे तो असा घरगळत घरंगळत खाली चाललाय गतीमध्ये आहे त्याला म्हणायचं गतीज ऊर्जा तुम्ही चेंडू फेकलाय गतीमध्ये आहे गतीज ऊर्जा म्हणायचं त्याला तुम्ही पळतायत गती प्राप्त झाली गतीज ऊर्जा उष्णता ऊर्जा कशाला म्हणायचं वाफेवर चालणाऱ्या इंजिनामध्ये पाण्याची वाफ करून त्या ठिकाणी जे कार्य केले जातात त्याला म्हणायचं उष्णता ऊर्जा जसं कुकरची शिटी ओके उष्णता खालून उष्णता लागते किंवा सूर्यप्रकाशामुळे सुद्धा जर काही गरम होत असेल उष्णता आहे प्रकाशामुळे छायाचित्रणाच्या फिल्मवर रासायनिक प्रक्रिया घडून येते हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे बघा एक नवा मुद्दा आहे पुढे ध्वनी ऊर्जा कशाला म्हणायचं तुम्ही बघताय सुरुंग उडवला त्याच्यानंतर आवाज होतोय खिडक्या फुटू शकतात जर मोठा आवाज झाला जवळ असेल तर किंवा त्याला ते धक्के ध्वनी ऊर्जा आहे दिवाळीमध्ये तुम्ही फटाके पडतायत त्याच्यातून उष्णता ध्वनी प्रकाश हे बाहेर पडत सगळं आणि हे बघा इथे रासायनिक ऊर्जा महत्त्वाची फटाक्यामध्ये कोणती ऊर्जा असते रासायनिक ऊर्जा असते फटाक्यातून बाहेर काय पडतं उष्णता ध्वनी प्रकाश ऊर्जा या बाहेर पडतात म्हणजे साठवलेली वेगळी आहे फटाक्यामध्ये साठवलेली आहे रासायनिक ऊर्जा मात्र बाहेर वेग पडणाऱ्या वेगळ्या आहेत ती लक्षात घ्या पुढे चुंबकीय ऊर्जा चुंबकीय चुंबकी याऱ्या आहेत अवजड सामान उचलण्यासाठी ते वापरल्या जातात पुढे चुंबकीय पट्टा वापरून कचऱ्यातून लोखंड बाहेर काढलं जातं चुंबकीय ऊर्जा आहे त्याच्यामध्ये ताकद आहे एनर्जी आहे त्याच्याशिवाय ते बाहेर काढल्या जाणार नाही आहे विद्युत ऊर्जा घरातील पंखे असतील शीतकपाट धुण्याचे यंत्र पाणी तापक विद्युत ऊर्जेची उदाहरणं आहेत आणि ऊर्जा रूपांतरण मित्रांनो हा महत्त्वाचा मुद्दा आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे ऊर्जा कधीच नष्ट होत नाही तिचे एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरण होत असते याला ऊर्जा रूपांतरणाचा नियम म्हणायचा हिवाळ्यात तुम्ही दोन हात चोळताहेत गतिज ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होत आहे हात चोळत असताना गती प्राप्त झालेली आहे त्याच्यातून तुमचा हात गरम होत आहेत ओके गतीज ऊर्जेतून उष्णता ऊर्जा पुढे डायनामिक काय आहे सायकलच्या चाकाला हा लावलेला असतो डायनॅमोची लहानशी टोपी चाकाला घासून फिरते त्यामुळे डायनॅमो विद्युत निर्मिती करतो व सायकलचा दिवा लागतो बघा बघा कोणत्या ऊर्जेचं कशात रूपांतर होतंय ते या ठिकाणी तुम्हाला उद्या प्रश्न विचारला जाईल की डायनॅमो गतिज ऊर्जेचा वापर करून त्या ठिकाणी विद्युत निर्मिती करतो थोडक्यात गतिज ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होत असतं कशामुळे डायनॅमोमुळे दुसरं तुमच्याकडे विद्युत मोटर आहे याच्यामध्ये काय होतंय विद्युत ऊर्जेचे रूपांतर गतीज ऊर्जेमध्ये होते आहे कशामुळे विद्युत मोटारीमुळे पुढे ऊर्जेचे स्रोत ऊर्जा कशा कशातून भेटते सजीवांना कशातून ऊर्जा मिळते तुम्ही आम्ही मानव प्राणी आहोत आपल्याला अन्नातून ऊर्जा मिळते वनस्पती कशातून ऊर्जा मिळते मानव प्राणी याचं जे मुख्यान्न आहे काय आहे ते वनस्पती आहे वनस्पतीपासून सुद्धा मानवाला ऊर्जा मिळते आहे वनस्पतीमध्ये ऊर्जा ही कोणत्या स्वरूपात साठवलेली असते अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला उद्या येऊ शकतो आणि त्याचं उत्तर राहील रासायनिक स्वरूपाची ऊर्जा बघा वनस्पतीपासून मिळणारे लाकूड आपण बघतोय ज्वलनासाठी वापरायचो यातील रासायनिक ऊर्जा ही, ही प्रकाश आणि उष्णता या स्वरूपात रूपांतरित व्हायची रूपांतरण मग याचे तुम्हाला मी पारंपरिक ऊर्जा स्रोत सांगितले हेव पारंपरिक सांगितले पारंपरिकमध्ये कोळसा डिझेल पेट्रोल भूगर्भापासून आहे मर्यादित स्वरूपात आहे म्हणून त्याला आपण पारंपरिक म्हणतोय कोळशापासून उष्णता आणि वीज निर्मिती होते आगगाडी असेल विमाने असेल मोटरे असेल कोळशाचा याच्यासाठी वापर होतोय थोडक्यात पुढचं अपारंपरिक आता याचा फार महत्त्वाचा सध्या रोल आहे अपारंपरिकचा त्याच्यामध्ये सूर्य हा सर्वात सर्वात मोहट महत्त्वाचा न संपणारा स्रोत आहे त्याच्यापासून मग सौर तापक असेल विद्युत घट असेल पुढे वारा वाहती पाणी समुद्राच्या लाट्या लाटा हे सुद्धा अपारंपरिक ऊर्जा स्रोत आपण बघतोय उंचावरून पडणारं पाणी त्याच्यापासून वीज निर्मिती होते जलविद्युत केंद्र महाराष्ट्रामध्ये कोयना धरणावर मोठा प्रकल्प आहे कोयना धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या नदीवर आहे सोपा प्रश्न वाहता वारा पवनचक्क्या त्याच्यापासून विद्युत निर्मिती आहे समुद्री लाटापासून आहे आणि पुढे अणुऊर्जा पारंपरिक ऊर्जा स्रोतांनी एक पर्यायी स्रोत म्हणून आपण अणुऊर्जेकडे बघत असतो तेही आम्हाला माहीत असलं पाहिजे मग जैविक इंधनामधला तुम्हाला प्रश्न विचारला गेला आहे की कि जैविक इंधन किंवा बायोडिझेल कशापासून मिळतो तर जाटरोपा किंवा करंज या वनस्पती ती माहीत असल्या पाहिजे गोबर गॅस बायोगॅस म्हणतोय आपण कशापासून मिळतोय जनावराचं सेन पालापाचोळा हा एक नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे गोबर गॅस संयंत्रामध्ये नेमकं कशी प्रक्रिया घडते आहे सेण टाकल्या जाते त्याच्यावर सूक्ष्मजीवांची क्रिया घडते आणि त्याच्यापासून तो वायू तयार होतोय तो मिथेन वायू गोबर गॅस मित्रांनो लहान लहान मुद्दे आहे फार कामाचे आहे टेस्टमध्ये या सगळ्या मुद्द्यांवर मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे मग त्या ठिकाणी प्रश्न चुकायलाच नको आता तुम्ही लेक्चर नंबर एकोणीस बघतायत ना लगेच याच्यावर जी काही आगामी होणारी टेस्ट आहे टेस्ट नंबर एकोणवीस ती तुम्ही बघितलीच पाहिजे मग तुम्ही बघा विज्ञान तुमचं कसं होतं आहे पुढे जातोय मी सौर विद्युत घट काय सौर विद्युत घट सूर्यापासून वीज मिळवण्यासाठी आपण बघतोय सौर विद्युत घटाचा आपण वापर करतो आहे उपग्रहांना वीज पुरवठा याच्यापासून होतो आहे उपग्रहावरती फिरतायत अवकाशामध्ये त्याच्यावर सौर विद्युत घट बसवलेले असतं ते लक्षात घ्या आणि इथे सिलिकॉन तुम्हाला माहितच असलं पाहिजे सिलिकॉन हे नाव तुम्हाला माहित नसेल सौर ऊर्जेचा अभ्यास करताना तर मग तुमचा अभ्यास शून्य काय सिलिकॉनच्या पातळ चक्त्या वापरून आपण सौर गट बनवतो मित्रांनो सिलिकॉनवर अनेक वेळा प्रश्न आले आहेत त्याच्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिका का आम्ही अभ्यासले पाहिजेत मग आम्हाला याचं महत्त्व कळतं पाणी उपासण्याचे तंत्र असेल औषध साठवण्यासाठी जे शीतकपाट असेल यंत्र म्हणूया आपण याला पाणी उपासण्याचे यंत्र वीज तापक स्वयंपाक याच्यासाठी आपण सौर विद्युत घटाचा वापर करतोय हवा भरलेली स्कूटरची च्यू ट्यूब बघा एका ॲल्युमिनियमच्या डब्याला बाहेरून काळा रंग दिला असतो तो काय करतो आहे पुढे बघा उष्णता ग्रहण करून लगेच भात त्या ठिकाणी तयार होत असतो सर विद्युत घटापासून तयार झालेल्या गोष्टी पुढे सरबत संदर्भातलं हे आहे सरबत कशापासून म्हणते हवा हे वायूंचे मिश्रण आहे सोडा वाटर हे सुद्धा एक मिश्रण आहे आणि मिश्रण कसं तयार होतं असतायू द्रव आणि वायू एकमेकांमध्ये मिसळले गेले एक मिश्रण तयार होत आहे पुढे मग मिश्रणाचे घटक आपण वेगवेगळेसुद्धा करू शकतो त्या सगळ्या बाबी चला आपण पुढील लेक्चरमध्ये बरंच काही अजून शिकत राहणार आहोत या ठिकाणी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कर करा चला आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एस टीआर रेसिपी ऍपला डाऊनलोड करा आपला अभ्यास सोपा करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद